आज 29 मार्च 2021 अघोषित त्रुटीपूर्तता सर्व प्रश्न मिटणार प्रचलित सर्वांना मिळणार तर याविषयी थोडक्यात माहिती समोर येत आहे. ज्या अघोषित शाळा आहे या अघोषित शाळा निधीसह केव्हा घोषित होणार, त्यानंतर त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे त्या निधीसह केव्हा घोषित होणार, प्रचलित केव्हा मिळणार, कोल्हापूर आणि मुंबई विभाग जो आहे यांना निधी केव्हा मिळणार, असे प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेले आहे आणि शिक्षक जे आहे यांच्याकडून वारंवार हे प्रश्न शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, कॅबिनेट दर्जाचे मंत्री, शिक्षक समन्वयक यांना विचारले जात आहे. तर त्याविषयी जी माहिती समोर येत आहे, शिक्षक समन्वयक असतील, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील, शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, मंत्रालयातील अधिकारी असतील, यांच्याकडून जी माहिती समोर येत आहे ती माहिती आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम अघोषित ज्या शाळा आहे त्या निधीसह केव्हा घोषित होणार हा जो प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे का ज्या अघोषित शाळा आहे आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे यांच्याकरिता वेळापत्रक बनवलेलं आहे आणि या शाळांची ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा असतील त्यांची जे कागदपत्र अपूर्ण आहेत ते आणि अघोषित शाळा आहे त्यांची विभागनिहाय जाऊन सुनावणी होणार आहे. त्याचं वेळापत्रक देखील तयार करण्यात आलेलं आहे. ते तयार झालेलं वेळापत्रक सर्व शिक्षकांपर्यंत महाराष्ट्रभर पोहोचवलेलं देखील आहे, सर्व शिक्षकांना ते मिळालेलं देखील आहे आणि ही तपासणी 5 मे रोजी संपणार आहे. तर 5 मेपर्यंत ही तपासणी म्हणजेच सुनावणी जी आहे ती विभागनिहाय सुरू असणार आहे. ज्या शाळा अघोषित आहे ज्यांनी अजून प्रस्ताव सादर केलेले नाही आहे अशांनी देखील प्रस्ताव सादर करून या ज्या काही त्रुटी असतील त्या पूर्तता करून आपले विभागनिहाय सुनावणी करून घ्यायची आहे. आणि हे होत असताना शिक्षक समन्वय संघाचे जे समन्वयक आहे यांनी देखील शिक्षकांना आवाहन केलेलं आहे का आपल्याला जर एखादी माहिती मिळालेली असेल का आपली शाळा पात्र झालेली आहे तरी देखील गाफील राहू नका, विभागनिहाय जी सुनावणी होणार आहे त्या ठिकाणी आपली फाईल घेऊन, मूल्यांकनाची जी काही फाईल आहे जी जमा केलेली होती ती फाईल घेऊन त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि जे मंत्रालयातील अधिकारी असणार आहेत त्यांना विचारून घ्या की आमची शाळा पात्र आहे की अपात्र आहे. कारण तुम्हाला जी माहिती मिळालेली असेल ती कानाने तुम्ही ऐकलेली असेल, स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली नसेल आणि त्यामुळे कानात आणि जे डोळे आहे याच्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे आणि त्यामुळे आपण स्वतः विभागनिहाय जी सुनावणी असणारी या ठिकाणी जाऊन आपली माहिती पाहून घ्यायची आहे, आपली शाळा पात्र आहे की अपात्र आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्यायचे. आणि याच्यानंतर जर काही शाळा जर अपात्र राहिल्या तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या शाळांची असेल, त्या शिक्षकांची असेल, मुख्याध्यापकांची असेल किंवा इतर जे काही संबंधित शाळेच्या संबंधित घटक असतील त्यांची ही जबाबदारी असणार आहे. त्याचा कुठल्याही पद्धतीने कोणाशीही काही संबंध असणार नाही कारण त्या शाळांनंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणून घोषित केल्या जाणार आहे. आता स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे नेमकी काय, तर स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे विद्यार्थ्यांकडून जी काही फी येईल त्या फीमधून शाळेचा सर्व खर्च जसं की शिक्षकांचं पेमेंट असेल त्याचसोबत विद्यार्थ्यांवरती जे काही खर्च असेल त्यामध्ये परीक्षा असेल, विविध खेळाचे साधनं असतील किंवा इतर शालेय सहशालेय काही खर्च असेल तो भागविला जातो. त्याला शासनाकडून कुठलाही अनुदान मिळत नाही आहे, शासनाकडून कुठलंही पेमेंट त्यांना भविष्यामध्ये मिळणार नाही, अशा शाळा म्हणजे स्वयं अर्थसहाय्यित शाळा. त्याच्यामुळं यामुळे एक गोष्ट ही भविष्यामध्ये होणार आहे. आता सर्व ज्या शाळा आहे ज्या अघोषित शाळा आहे सध्या आणि ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहे त्या 5 मेपर्यंत त्यांचं सर्व कामकाज जे आहे ते पूर्ण करून घेणार आहे प्रशासकीय कामकाज आणि 15 मेपर्यंत या शाळा घोषित केल्या जातील. आणि स्वतः शिक्षण मंत्र्यांनी प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी देखील सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की या शाळा 31 मेपर्यंत घोषित केल्या जातील, म्हणजे 31 मे ही डेडलाईन आहे आणि तोपर्यंत या सर्व शाळा घोषित केल्या जातील. आता प्रश्न उभा राहतो तो निधीचा, शिक्षकांच्या वेतनाचा. आता या ज्या शाळा घोषित होतील त्यांना निधी जो आहे तो
जून महिन्यातच लगेच शिक्षक समन्वय संघ, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे प्रयत्न करून लगेचच मे महिन्यात घोषित झाल्यानंतर जून महिन्यात शिक्षण विभागाकडून अर्थखात्याकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूर करून घेण्याकरिता प्रयत्न करणार आहे. परंतु जर अर्थखात्याने जर खोडा घातला तर 17 जूनला अधिवेशन होत आहे, तर 17 जून रोजी या पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर होऊन या मंजूर झालेल्या पुरवण्या मागण्यानंतर लवकरच शिक्षकांच्या खात्यावरती पगार जो आहे तो जमा होऊ शकतो. म्हणजे या ज्या त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा आहे, अघोषित शाळा आहे, यामधील शिक्षकांनी घाबरून न जाता 17 जूनपर्यंत आपल्याला देखील वेतन जे आहे ते जो पगार आहे तो त्याची जी पूर्तता आहे ती होऊ शकते. आणि 17 जूनला पुरवणी मागणी मंजूर झाल्यानंतर पगाराचे जे काही पे बिल असतील, त्याचसोबत सेवापुस्तकांमध्ये 6व्या वेतन आयोगाचा 7व्या वेतन आयोगाचा शिक्का घ्यायचा काम असेल, असं पे युनिटला बिलं सादर करायचे काम असतील, हे काम 17 जूननंतर आपण पूर्ण करू शकता. म्हणजे 17 जूननंतर आपल्याला 1-2 महिन्यामध्ये पगार जो आहे तो जून जुलैमध्ये पगार मिळू शकतो. आता हे होत असतानाच या ठिकाणी सर्व शाळा जून महिन्यामध्ये पात्र झालेल्या असतील अनुदानासाठी पात्र. ऑलरेडी काही शाळा ज्या आहेत त्या अनुदानासाठी पात्र आहे आणि 1-2 दिवसामध्ये त्या शाळांच्या खात्यावरती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक 20% अनुदानासाठी, 40% अनुदानासाठी पात्र असलेल्या शाळांच्या खात्यावरती आता काही दिवसांमध्ये पगार देखील जमा होईल. आणि ज्या राहिलेल्या अघोषित आणि त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या शिक्षकांनी देखील घाबरून न जाता, सर्व घोषित असलेले शिक्षकसुद्धा तुमच्यासोबत आहे, घोषित आणि अघोषित असा भेद हा राहणार नाही जूनपर्यंत. जून नंतर सर्व शाळा ज्या आहेत त्या घोषित असणारे आणि त्यानंतर सर्व शिक्षक एकत्र येऊन सर्व शिक्षकांनी एकच जो प्रश्न असणार आहे, प्रचलित नियमानुसार सर्व शिक्षकांना अनुदान मिळालं पाहिजे याकरिता आपल्याला एक मोठा लढा जो आहे तो उभारायचा आहे. आणि त्याकरिता स्वतः शिक्षणमंत्री देखील अनुकूल आहे. शिक्षणमंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेट दर्जाच्या मीटिंगमध्ये देखील ठेवलेला होता जो प्रचलितचा प्रस्ताव आहे, परंतु त्याला काही मंत्र्यांनी विरोध केलेला होता की ज्या अघोषित शाळा आहेत त्या पहिल्या घोषित होऊ द्यात आणि त्याच्यानंतर हा सर्व शाळा घोषित झाल्यानंतर हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवूयात. त्याच्यामुळं एक आपली जी धडक आहे ती मंत्रालयापर्यंत कॅबिनेट दर्जाच्या कॅबिनेट दर्जाचे जे काही मंत्री आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत एक धडक जी आहे ती बसलेली आहे. त्याच्यामुळं आपण आपल्या विजयापासून फार दूर नाही आहे. आपल्याला फक्त सर्व शाळा आता या घोषित करून घ्यायच्या आहे, निधी वितरण त्यांचं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सर्व शिक्षकांनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व जे काही शिक्षक आहे यांनी आपला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो काही 20-40% अनुदान घेणं हा आपला प्रश्न नाही आहे. आपल्याला प्रचलित नियमानुसार अनुदान मिळवायचं आहे, हा आपला लढ्याचं यश असणार आहे. आपल्याला यश मिळालेलं आहे, परंतु जे यश मिळालेलं आहे ते फार थोडं आहे आणि निश्चित 2 महिन्यामध्ये शिक्षक समन्वय संघाला यश मिळाले. यामध्ये सर्व शिक्षक सहभागी झालेले होते, कोणताही नेता किंवा कोणताही पुढारी त्याच्यामध्ये नव्हता. सर्व संघटना, 28 संघटना यामध्ये सामील झालेल्या होत्या. त्यामध्ये सर्व जे प्रश्न असणारे, मग त्यामध्ये अघोषितचे समन्वयक होते, घोषितचे समन्वयक होते, 20%, 40%, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे सर्व समन्वयक त्यामध्ये होते, 72 समन्वयक. आणि त्यामुळं या सर्व समन्वयकांनी आणि सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो लढा आहे तो उभारला गेला होता. सर्वांना एकत्र घेऊन हा लढा उभारला गेला होता आणि त्यामुळे प्रचलितचा प्रश्न आपल्याला जुलैमध्ये जो आहे तो सोडवायचा आहे. जुलैमध्ये प्रचलित धोरणानुसार म्हणजे 15-11-11 हा शासन निर्णय आणि 14 जून 2014 यानुसार हा प्रश्न मार्गी लावायचा आहे. प्रचलित धोरणानुसार आपल्याला प्रचलित धोरण लागू करून घ्यायचं आहे आणि जुलै महिन्यामध्ये आपल्याला हा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्याकरिता भविष्यात मोठं तीव्र आंदोलन देखील करावं लागू शकतं. आणि त्याकरिता शिक्षक समन्वय संघ वेळोवेळी नियोजन करणार आहे. शिक्षक समन्वय संघ जे ठरवल त्यानुसार आपल्याला पुढं नियोजन जे आहे ते करायचं आहे. आणि एकीचं बळ जर असेल तर 2 महिन्यामध्ये काय होऊ शकतं, किती शासन आदेश यामध्ये निर्गमित झाले ते देखील आपल्याला माहिती. आता जे शिक्षक समन्वयक आहे, पदवीधर आमदार, शिक्षक आमदार यांनी देखील नाना पाटोले यांची भेट घेतली होती आणि नाना पाटोले यांनी सांगितलेलं होतं की जे कोल्हापूर आणि मुंबई विभाग आहे यांना देखील निधी जो आहे तो लवकरात लवकर घोषित केला जाईल. त्याची जी फाईल आहे ती फाईल अर्थखात्याकडं आहे आणि ती एकदा मंजुरी मिळाली का
कोल्हापूर आणि मुंबई विभागाच्या शिक्षकांचा देखील वेतनाचा प्रश्न हा मिटणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व आंदोलन जर व्यवस्थित झालं तरच हे प्रश्न मिटू शकतात। या ही जाणीव जी आहे ती आता शिक्षकांना झालेली आहे आणि त्यामुळे सर्व जे 20% 40% अनुदानासाठी पात्र असलेले शिक्षक, अघोषित शिक्षक, त्रुटीपूर्ततामधील असलेले शिक्षक आता पेटून उठलेले आहे आणि त्यामुळे भविष्यात हीच धग जी आहे ती सातत्याने ठेवायची आहे। त्याचसोबत 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या कामकाजावरती बहिष्कार ठेवायचा आहे आणि त्याच्यातून आपला प्रश्न जो आहे प्रचलितचा तो मार्गी लावून घ्यायचा आहे।